नमस्कार. सोलापूरहून थेट पुणे मुंबईला प्रवास करता येणार. पंतप्रधान मोदी विमानतळाचं उद्घाटन करणार. उड्डाण योजनेअंतर्गत सोलापूर विमानतळाचा विकास. बहुप्रतीक्षित सोलापूर विमानतळाला नागरिक विमान वाहतूक महासंचालयाकडून लायसन मंजूर झाले आहे. नागरिक विमान वाहतूक महासंचालयाने दिनांक 11 आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी आणि तपासणी केली होती. सर्व बाबीची पूर्तता केल्यामुळे सोलापूर विमानतळावरून उड्डाण आणि उतरण्याचा परवाना मंजूर झाला आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांना थेट विमानाने पुण्या मुंबईला जाता येईल. नव्याने बांधून झालेल्या सोलापूर विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील. काँग्रेसच्या काळात कित्येक वर्षापासून रखडलेल्या सोलापूर विमानतळाचा विकास मोदी सरकारने उड्डाण योजनेअंतर्गत वेगाने केला. लवकरच सोलापूर गोवा, सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर मुंबई मार्गही सुरू होतील. केंद्रात मोदी सरकार सत्तेत येताच महाराष्ट्र विमानसेवेचा झपाट्याने विकास झाला. उड्डाण योजनेच्या माध्यमातून राज्यात 6 विमानतळे चालू झाली आहे. गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, ओझर, सिंधुदुर्ग आणि 41 अधिक सर्व हवाई मार्ग सुरू झाले. विमान प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडावा यासाठी सरकारने उड्डाण योजना सुरू केली आहे. लहान शहरात विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांना चालना दिली. महाराष्ट्रात नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनत आहे. शिर्डी आणि सिंधुदुर्ग मध्ये ग्रीनफील्ड विमानतळे बनवली. कोल्हापूर आणि पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं नुकतंच पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. आता मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होऊन अवघे 100 दिवसच होत नाही तो सोलापूरकरांना सुद्धा विमानसेवेचा लाभ मिळणार आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.